निमित्तानं आज मी दुबईला आले. दुबईला येण्याचं कारण म्हणजे अभिनेत्री संस्कृती बालगुडे. संस्कृती माझ्या सोबत आहे. खरं तर दुबईला आपली ही जी टूर होती आहे ती तर होतच आहे, पण अनेकदा संस्कृती आपण भेटतो, आपण बोलतो तुझ्या काही आगामी प्रोजेक्ट्सबद्दल असेल किंवा इतर तुझ्या आवडीनिवडीबद्दल असेल, पण यंदाचं जे निमित्त आहे ते थोडंसं वेगळं आहे, कारण झी युवावरची गुलमोहर ही मालिका तू नुकतीच केली आणि तुझी आणि शशांक केतकर अशी वेगळीच केमिस्ट्री आम्हाला पाहायला मिळाली, खूप फ्रेश केमिस्ट्री पाहायला मिळाली. तर त्या मालिकेबद्दल सांगशील पुन्हा बॅक स्मॉल स्क्रीनवर. मुळातच ती स्वीकारण्यामागचं हे माझं होतं की ते फक्त दोन एपिसोड होते, कारण आत्ता मालिका करणं फार म्हणजे मला वेळ नाही आहे सध्या, असा प्रॉब्लेम झाला. म्हणजे मी काय फार मोठी स्टार नाही असं अजिबातच नाही, पण माझी प्रायोरिटी ती नाही आहे नक्कीच. सो गुलमोहरचे मला विचारलेले फक्त दोन एपिसोड्स, तर त्यामुळे म्हटलं दोन एपिसोड जसं किती दिवस शूट असणार आहे. अगेन त्याचा दुसरा मुद्दा, सेकंड इम्पॉर्टंट मुद्दा, ॲक्च्युली फर्स्ट इम्पॉर्टंट मुद्दा, की मंदार देवस्थळी डिरेक्ट करणार होते. मी मंदार दादाबरोबर कधीच काम केलेलं नाही आहे, बट एखाद्या डिरेक्टरबरोबर काम करण्याची एक भूक असते की नाही बाबा यांच्याबरोबर काही तुम्ही नका पे करू, पण मला काम करायचं आहे तुमच्याबरोबर. तर मी पहिला जेव्हा त्यांच्या प्रोडक्शनमध्ये मला फोन आला तर हां आहे आहे आहे. सो शशांक बरोबर माझी जोडी होती आणि मला असं वाटलं, आधी मी जेव्हा त्याचं ब्रीफिंग ऐकलं आणि सगळं, तर मला असं वाटलं यार शशांक बरोबर काय माहिती कसं दिसेल आमची केमिस्ट्री, पण आम्ही मित्रही नाही करंटली. सो असं वाटायचं की काय माहिती यार कसं होईल वगैरे. रोल नंबर टू, कुठल्याही कॉन्व्हर्सेशनमध्ये समोरच्याच्या प्रत्येक प्रश्नाचं आपण उत्तर दिलंच पाहिजे असं एक कंपल्शन नसतं. स्पेशली त्या माणसांच्या तर नाहीच. एक 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 मिनिट, त्या माणसांच्या म्हणजे? रेवा मॅडम तुला सांभाळून, नाही तर आपल्या दोघांची विमानं अशी आकाशात जातील, अशी एकमेकांसमोर येतील, ते काय होतं की कसं असतं की जेव्हा समोरचा एखादा चांगला ऍक्टर असतो तेव्हा तुम्हाला त्या मैत्रीची वगैरे पण गरज असते, त्या केमिस्ट्रीची गरज असते. तो ऍक्टर एक चांगला कलाकारच असतो आणि तो छानच काम करत असतो. सो मी एक्स्ट्रीमली कम्फर्टेबल होते शशांक बरोबर काम करताना. तो अतिशय उत्तम ऍक्टर आहे आणि शशांक याच्यावर खूप असणार आहे जर तरी ऐकलं तर. त्या निमित्ताने शशांक आणि माझी मैत्री झाली. तर पहिला दिवस जरा अकवड अकवड असतो वगैरे, पण पहिल्याच दिवशी मंदार दादा आमच्यावर इतका खुश होता की तो मला सतत घेऊन मिठ्या मारत होता, काय शॉट दिला यार काय शॉट दिला. तर आम्हाला जरा एक मोटिवेशन येत होतं. मंदार दादा इज अन अमेझिंग डिरेक्टर, अमेझिंग म्हणजे मी सांगण्याची काही गरजच नाही आहे, पण ही इज अन अमेझिंग डिरेक्टर. त्यामुळे आत्ता जेव्हा गुलमोहर गेला आणि मी जसं म्हणलं की छोट्या स्क्रीनवर परत एकदा येण्याची माझी जी एक्साइटमेंट होती ती खऱ्या अर्थाने खरं तर सार्थ ठरली, कारण का लोकांचे रिस्पॉन्सेस इतके कमाल होते. फक्त त्या दोन एपिसोड्समध्ये जे कॅरेक्टरचं नाव होतं तेव्हापासून लोक मला म्हणजे ते बोलवायला लागले, माझं कॅरेक्टरचं नाव रेवा असं होतं, त्यामुळे रेवा आवडली आम्हाला, रेवा काकू आम्हाला आवडल्या. तर त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की दोन ॲक्टर्समध्ये जर देर आर नो इगो क्लॅशेस किंवा सगळं स्मूथ असेल तर काम पण स्मूथ होतं आणि आय लव्ह इट. म्हणजे गुलमोहर मला असं वाटतं एक छान एपिसोड कसे असले पाहिजे की रिलेशनशिप दोनच तास आणि ते असं पटकन जमतात. नक्कीच संस्कृती, आपण दुबईला आहोत, आपल्या मागे बुर्ज खलीफा आहे, द टॉलेस्ट बिल्डिंग, आणि दुबईमध्ये आल्यानंतर थोडं तुझ्या आवडीनिवडीविषयी विचारूया का? म्हणजे तू ऋतिक रोशनची खूप मोठी फॅन आहेस हे मला माहिती आहे, कारण इन्स्टावर अनेकदा ऋतिकचे गोल्डी विश करत असते. नक्कीच, पण काही आवडीनिवडी फॉर एक्झाम्पल, म्हणजे आपण सुरुवात करूया की तुझी ड्रीम डेट कशी असावी? म्हणजे आज आपण दुबई, बुर्ज खलीफा आणि छान एक योग आहे. मला दुबई कितीही आवडत असलं किंवा मला आवडतं एन्जॉय करायला, मला बेसिकली ट्रॅव्हल करायलाच खूप आवडतं, तर त्यामुळे मला दुबई हे लाडकंच लाडकी कंट्री आहे. पण माझी ड्रीम डेट मला असं वाटतं कुठेतरी अशी मॉल्डिव्सला वगैरे व्हावी, कारण का मी अशी खूप निसर्गरम्य व्यक्ती आहे. मला असं खूप झाडं पानं समुद्र ते बीच वगैरे जे होतं ते कम्प्लिटली मी आहे, तर त्यामुळे मला असं की फार नाही, पण असं एखाद्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये कुठेतरी एक छोटासा टेंट विंड बनला आहे तिथे जा दोघं बिघं खातो आहे अशी ड्रीम डेट चालेल, माझे काही फार एक्सपेक्टेशन्स नाही आहे. संस्कृती, तुझा आवडता बॉलिवूड सिनेमा? बॉलिवूड सिनेमा असं एक नाही सांगता येणार, असे बरेच आहेत, पण मला रिसेंटली आत्ता रिलीज झालेला आवडलेला आहे तो म्हणजे पॅडमॅन, कारण मला असं वाटतं सच अ सेन्सिटिव्ह टॉपिक, आणि मी खरंच पॅडमॅनच्या वेळेस ना
इतकी इतकी रडत होते त्या अख्ख्या सिनेमाभर आणि मला कळतही नव्हतं मी का रडते. मी सेकंड हाफ म्हणजे नुसतीच इतकी रडत होते आणि मला असं झालं येस ही फायनली गेट्स व्हॉट वी फील. मला म्हणजे अक्षय कुमार इज अ स्टार अँड अगेन वन ऑफ माय फेवरेट ॲक्टर्स, पण मला राधिका आपटे आय लव्ह हर आणि आय रिस्पेक्ट हर अ लॉट. तर त्यामुळे मला तिचं काम इतकं छान काम केलं आहे त्यामुळे मला तिचं काम खूप आवडलं, मला हे बघायला खूप आवडलं. म्हणजे रिसेंटली आवडलेला सिनेमा इज पॅडमॅन, म्हणजे तो बघितला मी आणि तो आवडला. तसे असे असा एक ठराविक बॉलिवूड सिनेमा असा नाही आहे म्हणता. Morning, Sprightly. आगे कमी नहीं बच्ची छोड़ने. Such a lovely day. हाँ सुबह सुबह तुम्हारा चेहरा देखा काय का लवली डे. हाँ मैं मगर वो सुनो तो तुमने तो लेकिन मैं कब से क्या मैं आकाश के यहाँ. हेलो मैंने बोला नो मुझे बोलो प्लीज. मैंने बोला नो मुझे बोलो प्लीज. मैंने बोला ओके. मैं शादी करूंगी तो करीना वाला डिजाइनर लहंगा पहन के करूंगी वरना दूल्हे को टाटा बाय बाय करूं. तुझा आवडता मराठी अभिनेता. माझा आवडता मराठी अभिनेता इज मला ॲक्च्युली ना आत्ताच्या जनरेशनमधले खूप आवडतात. मला असं वाटतं त्यांच्या कामाशी मी रिलेट करते खूप. फॉर एक्झाम्पल अमय भाग आहे, मला त्याचं काम खूप आवडतं. मला सिद्धार्थ मेनेंचं काम खूप आवडतं. तर त्यामुळे मला ही जी माणसं आहेत ती खूप अशी नॅचरल आणि खूप अशी हॉलिवूडिश काम करतात असं मला वाटतं. खूपच नॅचरल करतात की असं वाटतं कामच करत नाही ती माणसं. सो पुष्करा चिरपुटकर इज वन ऑफ द व्हेरी गुड ॲक्टर्स. अभिजित खांडकेकर इज वन ऑफ द व्हेरी गुड ॲक्टर्स. त्यामुळे मला सिद्धार्थ चांदेकर इज अ व्हेरी गुड ॲक्टर. त्यामुळे माझ्या जनरेशनचे बरेच जण मला आवडतात. अँड सो ग्लॅड की आणि ते इतकं छान काम करतात. लगेच आणि आज जर संस्कृती अभिनेत्री नसती तर काय असती. 100% कोरिओग्राफर असते. अरे हां हां म्हणजे माझं ठरलं होतं की आपल्याला काही हे ऍक्टिंग बिक्टिंग काही जमत नाही गोष्टी, आपण छान डान्स बसूयात. आणि मला खूप आनंद होतो. पण अजून सुद्धा कुणाचा डान्स बसवायचा असेल तर मी इतकी स्वतःच एक्सायटेड असते किंवा कधी कधी मला अशी हुक्की येते आणि मी माझ्या बेस्ट फ्रेंडला सांगते जी डान्सरच आहे ऑफकोर्स ऋतुजा, तर तिला सांगते तू जरा घरी ये मला कधी सेट करायचं मग आपण सेट करूयात. मग मी तिला सेट करून देते आणि तसाच डान्स राहतो. सो मला डेफिनेटली कोरिओग्राफी बेसिकली मला नाचायला खूप आवडतो. सो ओके. आणि संस्कृतीला एका दिवसासाठी जर सत्ता दिली तर काय बदलायला आवडेल तुला. मी ना जेवढ्या गोष्टी वुमेन सेफ्टीसाठी करता येतील ना तेवढ्या सगळ्या करेन. कारण का मला असं वाटतं ते आत्ता इतकं गरजेचं आहे. म्हणजे मला आता कंटाळा आलाय खरं सांगू तर. कारण प्रत्येक म्हणजे रोज एक बातमी येते आहे आणि अजूनही आपलं सरकार काहीच करत नाही आहे त्याबद्दल. म्हणजे मला असं वाटतं लोक धजावतात तरी कसे हे करायला. म्हणजे अशी शिक्षा का नाही होते कठोर शिक्षा की बाबा नाही हे असं नाही करू शकत आपण, नाहीतर आपण डिरेक्टली आपलं एक्झिस्टन्स किंवा आपलं काय म्हणतो आपण अस्तित्वच संपलं पाहिजे असल्या माणसांचं. कारण तुम्ही समजता का म्हणून मुली. मी खूप पोटतिडकीने या विषयावर बोलते कारण का मला खरंच मेजरली वाईट वाटतं. जेव्हा निर्भयासारख्या गोष्टी झाल्या होत्या तर मला असं वाटलं आता बास याच्यापेक्षा वाईट काहीच होऊ शकत नाही जगात. पण त्यासुद्धा त्यानंतरसुद्धा सेम गोष्टी घडत राहत आहेत यार. आत्तापर्यंत घडत राहतात. म्हणजे हे लाजीरवाण आहे. आणि इंडियात व्हावं जिथे आपण खूप असं तर नारा मिरवत असतो आपली संस्कृती अशी आपली परंपरा अशी नाही तशी नाही आणि तिथे या गोष्टी घडणं म्हणजे तर माझ्या हातात सत्ता आली तर मी बापरे जेवढ्या वुमेन सेफ्टीसाठी आणि स्त्रियांना जेवढं काय म्हणू शकतो आपण त्यांना एम्पावर करण्यासाठी काय काय करता येईल याची मी नक्कीच काळजी घेईल. कारण का तेवढी ते गरजेचं आहे असं मला वाटतं. दुबईला आहोत आपण. पण एखादं असं देश जे तुला फिरायचं आहे आणि अजूनही फिरता आलं नाही असं कुठला देश राहिलंय का. नाही गं खूप राहिलेत. आधी माझं ड्रीम डेस्टिनेशन ऑस्ट्रेलिया होतं जिथे मी जाऊन आले. सो आता ते संपलं. आता माझं ड्रीम डेस्टिनेशन आहे ॲक्च्युली ती ही साईड स्लोवेनिया ऑस्ट्रिया साईड. कारण का तिथे मी कुठल्या तरी फिल्ममध्ये ते असं त्याचे शॉर्ट्स पाहिले होते तर मला असं वाटलं बापरे ही किती अंडर रेटेड आहे ही कंट्री. इतकी सुंदर आहे ती कंट्री. मॉल्डिव्ज इज वन ऑफ माय डेस्टिनेशन.
तर मला असं मुळात मला फिरायला आवडतं, त्यामुळे दिस टाईम मी असं ठरवलं आहे यावर्षी की असा एक डार्ट बोर्ड एक मॅप घ्यायचा आणि तो डार्ट मारायचा, ज्या कंट्रीमध्ये लागेल त्या कंट्रीमध्ये जायचं आपण. सो असं ठरवलं आहे. सो आत्ता पण माझं असं मॉल्डिव्स वगैरे आहे. एक वेगळा प्रश्न, हटके प्रश्न, तू म्हणजे तू एक खूप उत्तम डान्सर आहेस, तू ऋतिकची फॅन आहेस, आज तुझ्या तमाम चाहत्यांना एखादी स्टेप, एक सिम्पल स्टेप संस्कृती बालगुडेकडून एक सिम्पल स्टेप शिकायची असेल, कुठली कुठली एक सिम्पल स्टेप? सिम्पल स्टेप डान्स विथ संस्कृती. माझं एक हे आहे, म्हणजे माझी जी लावणी गाजली होती फंटास्टिक, त्याची हुक स्टेप मी शिकवते, कारण की ती सोपी आहे. okay. एक लास्ट स्टेप आहे ती खूप सोपी आहे, तर ती अशी आहे, थोडासा ती अशी आहे. जीवाला सर तू सोपी आहे, सो कुणीही पटकन मॅनेज करू शकता. एक शेवटचा प्रश्न आता, तो म्हणजे एखादा बॉलिवूड सिनेमा जो तू पाहण्यासाठी खूप उत्सुक होतीस पण पाहिल्यानंतर अपेक्षा भंग झाल्या किंवा तू बाहेर आल्यावर खूप शिव्या घातल्या, असे एखादा सिनेमा कुठला आहे? आय गेस पद्मावत मी पाहिला मध्ये, आणि मला असं वाटलं की म्हणजे मी खूप अपेक्षाने गेले होते तिकडे. मी खूप ऑनेस्टली आणि ब्लंटली सांगायचं झालं तर मी रणवीर सिंगचं काम बघण्यासाठी गेले होते, कारण का मला माहिती होतं तो काहीतरी भूतच आणि विचित्र आणि मस्त करणार आहे काहीतरी. पण देन मला असं जाणवलं की पद्मावतमध्ये जेन्युइनली असं मला वाटलं की आमचे सेट्स किती छान आहेत आणि आमची हिरोईन किती सुंदर दिसू शकते, इतकं असं दाखवलं आहे कुणी त्यांच्याकडे. कारण का मग असं होतं की रणवीर सिंग एकदा फ्रेममध्ये आलं तर बाकी कॅरेक्टर्सकडे तुमचं लक्षच जात नाही, कारण का तो सगळा सीन खाऊन घेतो त्याच्या त्या परफॉर्मन्सनी. सो मला असं वाटलं की इट शूड हॅव बीन समथिंग, कारण का फॉर एक्झाम्पल बाजीराव मस्तानी हम दिल दे चुके सनम अच्छा त्यांच्या संजय लीला भंसालीच्याच कंचमध्ये आपण ते भव्य दिव्य सेट्स पाहिलेले आहेत, आपण इतके सेट पाहिले आहेत. पण मला असं वाटलं तुम्ही सेट आणि तुम्ही बाकीच्या गोष्टी कमाल करता आणि त्याच्याबद्दल तुमचा हात कोणी धरूच शकत नाही. अजून एक सांगण्याचा मुद्दा, मला त्यांची सिनेमॅटोग्राफी इतकी प्रचंड आवडली याची पद्मावतची. पण मला असं वाटलं की रणवीर सिंगचा कॅरेक्टर इतका ओव्हरशॅडो करत होता बाकीच्या सगळ्या कॅरेक्टर्सला की पद्म इथे. मला असं वाटलं संभव की जेव्हा दीपिका पदुकोण येते किंवा ती राणी पद्मावती येते, तिची एक ती आली यार, ती आली स्क्रीनवर की बास मग तू कोण आणि असं पाहिजे. सो ते मला कुठेतरी मिसिंग वाटलं. किंवा शाहिदचं कॅरेक्टर पण खूप असं ओव्हरशॅडो झाल्यासारखं झालं की आय थॉट इट वॉज अ रणवीर सिंग फिल्म बेसिकली. सगळ्या याच्यामध्ये सांगायचं झालं तर मला असं वाटलं रणवीर सिंगची, म्हणजे इट वॉज बेसिकली खिलजी अशी फिल्मचं नाव असायला पाहिजे, कारण का त्यांनी तेवढी मेहनत केली आणि ती जी दिसली मी ओ माय गॉड तिचा घागरा किती छान आहे याच्यात अडकूच शकत नाही, किंवा तिचं कानातलं किती छान आहे, तिचा मेकअप किती छान आहे याच्यात अडकूच शकत नाही. आणलं जर अटली ती मधुबाला असेल, मधुबालाची मी सुपर फॅन आहे, तर त्यामुळे मी फक्त बाकी मुघलमध्ये फक्त तिचा चेहरा बघते बाकी मला काही. पण आय तिथे माझा थोडा अपेक्षा भंग झाला होता पद्मावतला. शेवटचा प्रश्न, एक दिग्दर्शक ज्यासोबत तुला काम करायला आवडेल? अनुराग कश्यप. बिकॉज मला असं वाटतं की अनुराग कश्यप असा डिरेक्टर आहे, माझ्या एका जवळच्या फ्रेंडने आत्ता त्यांच्याबरोबर काम केलं, तर तो ज्या पद्धतीने माझी फ्रेंड जशी सांगत होती की ते कसे करतात आणि ते तुमच्या ॲक्टिंगच्या मध्ये येतच नाही आणि रिहर्सल फार कमी करतात आणि एक टेक आणि जो स्पॉन्टेनियस मिळतो तो स्पॉन्टेनियस अशी पद्धत आहे जी ऑफकोर्स दिसतं, कारण का इतकं नॅचरल आणि इतकं रॉ करेक्ट हार्डली बघायला मिळतं ना आपल्याकडे. तर मला त्यांच्याबरोबर काम करायचं, कारण का मला असं खूप आवडतं. इनफॅक्ट मी महेश सरांबरोबर काम केलं तर महेश सर पण तसंच आहे, जास्त रिहर्सल नाही, एकदा रिहर्सल आणि जो टेक होईल तो टेक, छान झाला मग ठीक आहे, हे काहीतरी मिस झालं ठीक आहे परत करू, पण ते सतत टेक्स नाही घेत. सो मला असे दिग्दर्शक खूप आवडतात की जे टेक फार घेत नाहीत, आर्टिस्टचं काम मला मिळालं पाहिजे. हात मी पॉम पॉम लेके लडकों के लिए चिल्लाना मेरा स्टाइल नहीं है, वो मेरे लिए चिल्लाए सीटी बजाए दैट्स नॉट माय थिंग. कम वॉच, देखो मेरी शादी अंशुमन से होने वाली है एंड ऑल दैट, पर अगर वो मेरी लाइफ में नहीं होता तो यू नेवर नो, शायद मैं भी तुमसे बच जाती. यू आर नॉट स्पीकिंग फ्रेंच. चलो संस्कृती, पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा, पण असं सोडावंसं नाही वाटत आहे तुला. डान्स डान्स झाला म्हणजे संस्कृती इज अ डान्सर आय नो, पण एखादं गाणं आजच्या एक दोन ओळी
एक दोन तू म्हणजे हे बघ, मी ना मी सगळ्यांना स्पष्टपणे सांगते, मी मराठी गाणी गात नाही. मी एक हिंदी गा, इंग्लिश गाणी गाते मी. प्लीज प्लीज कम ऑन कम ऑन संस्कृती. ओ गॉड, ऐका ऐका ऐका, माझं एक आत्ताचं आवडतं गाणं आहे, मधनंच गाते कारण का त्याची सिग्नेचर लाईन येईल. व्हिस्की ऑन आईस, सनसेट इन वाईन, यू रुइन माय लाईफ बाय नॉट बीइंग माइन, यू आर सो गॉर्जियस आय कॅन्ट से एनीथिंग टू युअर फेस. Oh, look at your face. And I'm so furious at you for making me feel this way. So what can I say? किती वाईट लोकांचं सगळं इम्प्रेशन जाईल माझ्याबद्दल. अगं छान गायलीस तू. चलो, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्स अ लॉट. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवार सह जयंती वाघधरे, दुबई. चोवीस तास रहा एक पाऊल पुढे.